सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर पुत्र डॉक्टर ईश्वर एमगर हे गेले चार दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर या ठिकाणी धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत आज चार दिवस पूर्ण झालेले आहेत उपोषणकर्ते डॉक्टर ईश्वर एमगर यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे तरीही देखील शासन किंवा प्रशासन यांच्या वतीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत त्यामुळे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य तसेच कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आज समाजातील धनगर बांधवांनी मुंडन करून शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला तसेच ना नेता ना पक्ष धनगर आरक्षण हे एकच लक्ष अशी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली आज या ठिकाणी पाच दिवस झालं डॉक्टर ईश्वरा एमगर यांचं एस टीचं अंमलबजावणी होई यासाठी आमरण उपोषण चालू आहे त्यासाठी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी मुंडण हा आंदोलन कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि यात सरकारचा निषेध म्हणून एक 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 दिवस आम्ही एक एक कार्यक्रम वाढवणार आहे आणि हे सरकारला जाग आणण्याचं कार्य काम हे धनगर समाज कोल्हापूर जिल्हा याच्या वतीनं जोरदार चालू आहे गेले तीन महिने झाले एस टीचं आरक्षणात अंमलबजावणी व्हावी हो म्हणून धनगर समाज चौंडीपासून ते पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे तरीसुद्धा ह्या सरकारनं आम्हाला पन्नास दिवसाची मुदत दिली होती पण या पन्नास दिवसात काहीसुद्धा कुठलीही त्यांनी भूमिका मांडलेली नाही किंवा कुठलीही समिती नेमल्या तरी आज जरी नेमल्या असेल नेम तर धनगर समाज याच्याबद्दल काही कुठलीही माहीत नाही त्यामुळं धनगर समाज पूर्ण पेटून उठलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर भविष्यात आंदोलन होतील तर मला ध माध्यमातून एवढं सांगायचं आहे की ह्या सरकारला की लवकरात लवकर जे तुम्ही जे धनगर समाजाचं जे आंदोलन पेटलेलं आहे हे कमी करावं आणि याच्यावर ठोस पावलं जी तुम्ही म्हटला दुचलत पन्नास दिवसात तुम्हाला आरक्षण मिळवून देतो आणि ह्याच्यावर आम्ही समिती नेमतो याचं कुठलीही बाजू आतापर्यंत कुठलीही सरकारनं केलेली नाही तर लवकरात लवकर हे सरकारनं याच्यावरती ऍक्शन घ्यावी आणि हे आंदोलन थांबवावं मी राजेश तांबवे यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख